Hello students, I welcome you all. So today we are going to discuss about the day 19th activity, which is for 10th class and subject English. So let's start. So as you see here, the second activity which we are going to learn, there are some instructions given. So it is my request to all of you that please read these instructions at your home. So we are going to discuss about the activity. So you can see here it is the learning activity, and the question is here: read the following passage and complete the task given below. जो पॅरेग्राफ तुम्हाला दिलेला आहे हा वाचून तुम्हाला याच्यावर आधारलेले प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जे दिसतंय, इट इज अ टाइप ऑफ लेटर. हे एका लेटर टाइप फॉर्मॅट मध्ये लिहिलेलं आहे. काय लिहिलंय ते पहिल्यांदा बघूया आणि नंतर याच्यावरचे आपण क्वेश्चन सोडवूयात. हाय ल्युसिया, हाऊ आर यू? जो पत्र लिहितोय, पत्र कोणाला लिहिलं गेलंय? तर पत्र लिहिलं गेलंय ल्युसियाला, आणि जो लिहितोय तो तिला विचारतोय, हाऊ आर यू, तू कशी आहेस? इट वॉज सो नाईस टू मीट यू लास्ट वीक इन सिडनी ऍट द सेल्स मीटिंग. मागच्या आठवड्यामध्ये सिडनीमध्ये सेल्स संदर्भात जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये तुला भेटून मला आनंद झाला. हाऊ वॉज द रेस्ट ऑफ युअर ट्रीप? आणि तुझी राहिलेली ट्रीप कशी झाली? डीड यू सी एनी कांगारूज? तुला कुठले कांगारूज पाहायला मिळाले का? आय होप यू गॉट होम टू मेक्सिको सिटी ओके. आणि मला वाटतं की तू तुझ्या घरी मेक्सिकोला चांगली व्यवस्थितपणे गेली असशील. एनिवे आय हॅव द डॉक्युमेंट्स अबाउट द न्यू बर्लिन ऑफिसेस. आणि मला तुला काही गोष्टीबद्दल सांगायचं आहे. ही जी गोष्ट आहे ती कशाबद्दल आहे? तर त्यानं स्वतः बर्लिनमध्ये नवीन ऑफिसेस चालू केलेले आहेत आणि त्याच्या डॉक्युमेंटबद्दल त्याला सांगायचं आहे. वी आर गोइंग टू बी ओपन इन 3 months. येत्या 3 महिन्यांमध्ये आम्ही तिथं ऑफिसेस चालू करतोय. आय मूव्ड हिअर फ्रॉम लंडन जस्ट लास्ट वीक. आजपर्यंत मी लंडनमध्ये राहत होतो, मात्र एक आठवडा झाला मी इथून बर्लिनला निघून गेलेलो आहे. दे आर व्हेरी नाईस ऑफिसेस. बर्लिनमध्ये जे ऑफिसेस आहेत ते खरंच खूप नाईस आहेत. अँड द लोकेशन इज परफेक्ट. जे लोकेशन आहे ते खूप परफेक्ट आहे. देर आर लॉट्स ऑफ रेस्टॉरंट्स, कॅफेज अँड बँक्स इन द एरिया. त्या ठिकाणी खूप सारे रेस्टॉरंट आहेत, कॅफेज आहेत आणि बँक सुद्धा आहेत. देर इज ऑल्सो पब्लिक ट्रान्सपोर्ट. वी आर नेक्स्ट टू अ यू बॅन. आता यू बॅनचा अर्थ इथं सांगितलाय बघा, दॅट इज द नेम ऑफ द मेट्रो हिअर. यू बॅन हे तिथल्या मेट्रोचं नाव आहे. मे बी यू कॅन कम अँड सी देम वन डे. एक दिवस तू स्वतः येऊन हे सगळं पाहू शकतेस. आय वुड लव्ह टू शो यू बर्लिन स्पेशली इन द विंटर. मला तुला बर्लिन दाखवायला खूप आवडेल आणि स्पेशली विंटरमध्ये तर जास्तच. यू सेड यू हॅव नेव्हर सीन स्नो. तू मला म्हणाली होतीस की तू कधीच बर्फ पाहिलेला नाहीयेस. यू विल सी लॉट्स हिअर. आणि या ठिकाणी तुला खूप सारा बर्फ पाहायला मिळेल. हिअर इज अ फोटो ऑफ यू अँड मी ऍट द रेस्टॉरंट इन सिडनी. सिडनीमध्ये असताना एका रेस्टॉरंटमध्ये घेतलेला फोटो माझ्याकडे आहे. दॅट वॉज अ व्हेरी फन नाईट. रिमेंबर द सिंगिंग इंग्लिशमॅन. त्या रात्री तो गाणारा इंग्लिशमॅन तुला आठवतोय? क्रेझी. प्लीज सेंड मी एनी अदर फोटोज यू हॅव ऑफ दॅट नाईट. त्या रात्रीचे काही फोटो असतील तुझ्याकडे तर प्लीज मला ते पाठवून दे. गुड मेमरीज. कारण त्या खरंच खूप गुड मेमरीज आहेत. प्लीज गिव मी युअर ईमेल ऍड्रेस अँड आय विल सेंड यू द डॉक्युमेंट्स. तुझा ईमेल ऍड्रेस मला सेंड कर आणि मी तुला डॉक्युमेंट सेंड करेन. बाय फॉर नाऊ, मायकल. जो पत्र लिहितोय त्याचं नाव आहे मायकल, आणि ज्या जिला पत्र लिहिलेलं आहे तिचं नाव आहे ल्युसिया. ओके, आता हा पॅरेग्राफ आपण पाहिलेला आहे. आता याच्यावर कुठले कुठले क्वेश्चन विचारलेले आहेत ते पाहूयात. ओके, नाउ द फर्स्ट क्वेश्चन इज मॅच द फॉलोइंग टेबल. द वर्ड इज मिसिंग हिअर. द फर्स्ट कॉलम ग्रुप ए इज प्लेसेस. सो देर आर 4 places यू कॅन सी, अँड इन द ग्रुप बी देर आर सेंटेन्सेस. सो यू हॅव टू मॅच ग्रुप ए विथ ग्रुप बी. सो आता हे कुठले कुठले ग्रुप आहेत? तर पहिल्या ग्रुपमध्ये आहे बर्लिन, लंडन, मेक्सिको सिटी अँड सिडनी. मग याची उत्तरं काय असू शकतात बघा. बर्लिन साठी जे उत्तर असेल ते असणार आहे मायकल्स न्यू ऑफिसेस आर हिअर. इट इज द आन्सर फॉर बर्लिन. आपण आताच पाहिलं होतं. देन फॉर लंडन, मायकल यूज टू लिव्ह हिअर. लंडनमध्ये तो मायकल सुरुवातीला राहत होता. देन मेक्सिको सिटी, ल्युसिया लिव्ह हिअर. त्या ठिकाणी ल्युसिया राहत होती. अँड देन सिडनी, मायकल अँड ल्युसिया मेट हिअर.
सिडनी हे शहर ज्या ठिकाणी हे दोघे जण भेटलेले होते. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. ओके नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज स्टेट वेदर द सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. नाउ देर आर फोर सेंटेन्सेस. या ठिकाणी तुम्हाला चार सेंटेन्सेस दिलेले आहेत आणि हे चूक की बरोबर हे तुम्हाला सांगायचं आहे. आता पहिलं सेंटेन्स काय आहे बघूया. मायकल अँड लुसिया वेर फ्रेंड्स फ्रॉम स्कूल. मायकल आणि लुसिया हे शाळेपासून फ्रेंड आहेत. आता या पॅराग्राफ मध्ये असा कोणताही संदर्भ दिसत नाही की ज्यातून आपल्याला समजू शकेल की हे दोघे जण शाळेपासून मित्र मैत्रीण होते. त्यामुळे हे जे वाक्य आहे हे फॉल्स आहे. दे वर्क फॉर ए कंपनी दॅट सेल्स थिंग्स. ते अशा कंपनीसाठी काम करतात जी कंपनी काहीतरी विकते आहे. इट इज ट्रू. व्हाय ट्रू? कारण आपण पाहिलं होतं, कारण एका सेल्स संबंधित मीटिंग साठीच ते भेटले होते, म्हणजेच ती कंपनी सेलिंगचं काम करत असणार आहे. देन थर्ड, द न्यू ऑफिसेस आर इन अ व्हेरी गुड लोकेशन. जे नवीन ऑफिस होतं ते चांगल्या ठिकाणी होतं. इट इज ट्रू. हे वाक्यच आपण पाहिलं होतं त्या ठिकाणी. देर इज अ मेट्रो नेक्स्ट टू द ऑफिसेस अँड इट इज ऑल्सो ट्रू. आपण हे पण पाहिलं होतं की त्याच्या ऑफिसच्या समोर ट्रान्सपोर्ट ऑफिस आहे आणि त्याचबरोबर मेट्रो सुद्धा आहे. ओके, देन द नेक्स्ट एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी, पॅरल ऍक्टिव्हिटी और री इन्फोर्समेंट. जी डेमो ऍक्टिव्हिटी होती ती इथं मी घेतलेली नाहीये, ती सोडवून दिलेली आहे तुम्हाला ब्रिज कोर्स मध्ये, तुम्ही तिथं पाहू शकता. आता आपण या ऍक्टिव्हिटी बद्दल बोलूयात. ही सेम ऍक्टिव्हिटी आहे. हा पॅराग्राफ तुम्हाला वाचायचा आहे आणि याच्यावरची उत्तरं लिहायची आहेत. बघूया हा पॅराग्राफ कुठला आहे. हाय सॅमिना. सॅमिना, आता हे जे पत्र लिहितोय तो कोणाला लिहितोय? तर सॅमिनाला. क्विक इमेल टू से दॅट साऊंड्स लाईक ए ग्रेट आयडिया. हा मेल भेटताच मला लगेच रिप्लाय दे. आणि काय रिप्लाय दे? की मी जी आयडिया सांगतोय ती खरंच खूप चांगली आहे. सॅटरडे इज बेटर फॉर मी बिकॉज आय एम मीटिंग माय पॅरेंट्स ऑन संडे. शनिवारचा दिवस माझ्यासाठी चांगला आहे कारण रविवारी मी माझ्या पालकांना भेटायला जाणार आहे. सो इफ दॅट स्टील गुड फॉर यू, वाय डोंट यू कम हिअर? जर तुझ्यासाठी पण शनिवारचा दिवस चांगला असेल तर तू इथं का येत नाहीस? देन यू कॅन सी द न्यू फ्लॅट अँड द न्यू वर्क वी हॅव डन ऑन द किचन सिन्स वी मूव्ड इन. आम्ही या घरी राहायला आल्यापासून, या नवीन फ्लॅटमध्ये राहायला आल्यापासून किचनमध्ये जो आम्ही काही बदल केलेला आहे तो तुला पाहायला मिळेल. वी कॅन ईट ॲट होम अँड देन गो फॉर ए वॉक इन द आफ्टरनून. घरी आल्यानंतर आपण जेवूयात आणि त्यानंतर संध्याकाळी वॉकिंगला जाऊयात. इट्स गोइंग टू बी सो गुड टू कॅच अप फायनली. शेवटी आपण भेटणं हे खरंच खूप चांगलं आहे. आय वॉन्ट टू हिअर ऑल अबाउट युअर न्यू जॉब. मला तुझ्या न्यू जॉब बद्दल ऐकायला खूप आवडेल. आवर ऍड्रेस इज 52 चार्ल्स रोड बट इट्स अ बिट डिफिकल्ट टू फाइंड बिकॉज द हाऊस नंबर्स आर रिअली स्ट्रेंज हिअर. माझा जो ऍड्रेस आहे तो 52 चार्ल्स रोड आहे, पण या ठिकाणी तुला तो पत्ता सापडणं अवघड आहे कारण जे हाऊस नंबर आहेत या ठिकाणी ते खूप स्ट्रेंज आहेत, विक्षिप्त आहेत. इफ यू टर्न लेफ्ट ऍट द पोस्ट ऑफिस अँड कीप गोईंग पास्ट द बिग व्हाईट हाऊस ऑन चार्ल्स रोड, देर इज अ स्मॉल साईड स्ट्रीट बिहाइंड इट विथ द हाऊसेस 50-56 इन. पोस्ट ऑफिस पासून लेफ्ट घेतल्यानंतर आणि पांढऱ्या बंगल्याच्या पाठीमागे आल्यानंतर, तिथून पुढे आल्यानंतर तुला एक रोड भेटेल. डोंट आस्क मी व्हाय द साईड स्ट्रीट डझंट हॅव अ डिफरंट नेम. त्या रस्त्याला साईड स्ट्रीट हे नाव का आहे हे मला विचारू नकोस. बट कॉल मी इफ यू गेट लॉस्ट अँड आय विल कम अँड गेट यू. पण जर तू चुकलीस तर मला फोन कर, मी तिथे येईन आणि तुला घेऊन जाईन. लेट मी नो इफ देअर इज एनिथिंग यू डू ऑर डोंट लाईक टू इट. तुला कोणती गोष्ट खायला आवडते आणि आवडत नाही याच्याबद्दल मला सांग. रिअली लुकिंग फॉरवर्ड टू सीईंग यू अँड सी यू सून. रायटर्स नेम, द रायटर्स नेम वॉज नॉट देअर बट द नेम यू कॅन सी हिअर. जनपत्र लिहिलेलं आहे त्याचं नाव तुम्हाला आता दिसेलच थोड्या वेळाने. बट अगेन द फर्स्ट ऍक्टिव्हिटी हिअर इज मॅच द फॉलोइंग ग्रुप ए अँड ग्रुप बी. सो इन द फर्स्ट कॉलम यू कॅन सी देर आर प्लेसेस, इन द बी कॉलम देर आर सेंटेन्सेस. सो लेट्स मॅच कॉलम ए विथ कॉलम बी. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला आता उत्तर दिसत असतील. या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, व्हिडिओच्या खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची एक लिंक दिसेल. ज्यांना हे रोजचे व्हिडिओ व्हॉट्सअपला हवे असतील त्यांनी त्या ग्रुपला जॉईन व्हावं. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे जेणेकरून तुम्हाला रोजच्या लिंक रोजच्या ऍक्टिव्हिटीज सोडवता येतील आणि त्या तुम्हाला ग्रुपमध्येच भेटतील. ओके, सो आन्सर्स ऑफ दिस क्वेश्चन्स आर दॅट साऊंड्स लाईक
and the answer for is good idea. Then there is anything you do or don't like to eat. Keep going past the big white house. House numbers are really strange. Call me if you get lost and looking forward to seeing you. हे सगळे आन्सर्स आहेत या क्वेश्चनचे. हे आन्सर्स तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहू शकता. Now next activity is state whether the sentences are true or false. The first sentence is Samina and Gregor are going to meet on Saturday. It is false. Samina आणि Gregor Saturdayला भेटणार होते. हे false का आहे? कारण Gregorनं विचारलेलं आहे की आपण भेटू शकतो का. हे अजून फायनल नाहीये की ते भेटणार आहे. दॅट इज वाय इट इज फॉल्स. ग्रेगर इज गोइंग टू मेक लंच. ग्रेगर हा लंच तयार करणार आहे. हे खरं आहे का? तर इट इज ट्रू. वाय? कारण तो विचारतोय की तुला काय खायला आवडेल आणि काय खायला आवडणार नाही. देन दे हॅव्हंट सीन इच अदर फॉर अ लॉंग टाइम. इट इज ऑल्सो ट्रू. वाय ट्रू? कारण तो स्वतः सांगतोय की खूप दिवस झाले आपण दोघं भेटलेलो नाहीये. And last, Samina's life hasn't changed since they last met. It is also false. का हे फॉल्स आहे? कारण सॅमिनाचा नवीन जॉब कुठला आहे हेच त्याला माहित नाहीये. याचा अर्थ जो पहिला जॉब होता तो त्याने त्याला चेंज केलेला असणार आहे. अँड दॅट इज वाय इट इज फॉल्स. सो इन द इव्हॅल्युएशन ऍक्टिव्हिटी इट इज फॉर युअर सेल्फ स्टडी. ही तुम्हाला ऍक्टिव्हिटी सेल्फ स्टडीसाठी दिलेली आहे. देअर इज नो नीड टू राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. या क्वेश्चनसाठी इव्हॅल्युएशनसाठी काहीही लिहिण्याची तुम्हाला गरज नाही आहे. अर्थ फक्त सांगतो. रीड अलाउड द पॅसेजेस फ्रॉम युअर टेक्स्ट बुक. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे पॅसेजेस आहेत ते मोठ्याने वाचा. अँड ट्राय टू गेस द मिनिंग ऑफ डिफिकल्ट वर्ड्स. आणि त्याच्यामध्ये जे अवघड शब्द तुम्हाला दिलेले आहेत त्याचं मिनिंग गेस करायचा प्रयत्न करा. ह्या दोन ऍक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या घरी करायच्या आहेत. आणि एकदा सांगतो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर केलेली आहे. ज्यांना हे सगळे व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हवे असतील, लिंक हवे असतील, त्यांनी या ग्रुपला लिंकद्वारे जॉईन व्हावं. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज लाईक अँड सबस्क्राईब दिस चॅनल टू गेट द व्हिडिओज लाईक दिस. थँक्यू.